खरतर बाह्यावस्था म्हणजे आता जे जे काही आठवावे ते ते त्या पूर्वीचे ठावे ते ते काय अनुवादावे नेतेपणे करून घे. पण काय झालंय की आम्ही असणारे कीर्तनकार काहीतरी बोललं पाहिजे, त्याच्याशी चैन नाही पडत. म्हणून मग आता म्हटलं की थोडस त्या गुरुपासून शांत होतो. खरंच सुंदर अख्खा सावरकरांचा इतिहास इकडे उपस्थित प्रत्येक स्पर्धकाला वाटत आहे. पण आजच्या वेळेला आणि त्यासाठी सगळ्यांचा तुम्हाला अभिनंदन की सावरकरांसारखा वयाची 60 वर्ष पार केलेल्या व्यक्तीला पण न समजणारा इतिहास, त्यांचं कार्य ज्यांना समजत नाही असा इतिहास तुम्ही छान पाठ केला, छान समजून घेतला. पण आता खऱ्या अर्थाने विचार करायची गरज आहे की त्या जो काही इतिहास आहे, जे काही सावरकरांनी म्हटलं आहे, त्याच्या अर्थाकडे जर आपली पाठ नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की मी ज्या अनेक व्याख्यानं घेतली इथे अत्यंत सुंदर सादरीकरण झालं आणि त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे अनेकांनी एक प्रार्थना व्यक्त केली. ती प्रार्थना अशी होती की सावरकर तुम्ही परत या. मला असं वाटतं इथल्या प्रत्येक लहान मुलामध्ये मी सावरकर बघतोय. आता सावरकरांना परत यायला नको, त्यांनी जगून दाखवले की राष्ट्रासाठी कसं लढावं. मला असं वाटतं की सावरकरांचा आपल्या प्रत्येकातून जन्म आला. तर मी सावरकरांना श्रद्धांजली असेल. एक छोटं उदाहरण देतो, भक्त आणि काज कशा, दास आणि काज म्हणजे आई पुरणपोळी करत असते. आई पुरणपोळी करताना आईची कंबर जर का दुखायला लागली, एक मुलगी असते जी आईला म्हणते की आई तुझ्या पुरणपोळ्या करून झाल्या की तू झो, मी तुला मूल लावून दे, तुला ॲडिक्शन लावून दे. हे झालं दासाचं लक्षण. काज म्हणजे काय, आई तू झो मी पुरणपोळ्या किंवा, हे झालं काजाचं लक्षण. आणि आज देशाला काज ह्या व्यक्ती बसणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रत्येक वेळेला कोणी कुठून केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करणार नाही, तर मी हा माझा देश आहे समजून केला पाहिजे. जपान एवढ्या मोठ्या महासंकटानंतर सुद्धा स्ट्रॉंगली उभा राहिला, याचं कारण का राहिला, कारण त्यांची एकच व्याख्या आहे, राष्ट्र. ते पहिल्या राष्ट्राचा विचार करतात, मग राज्याचा विचार करतात, मग शहराचा, मग इमारतीचा, आणि मग पुरलो तर माझा. आमच्याकडे नेमकं म्हटलं जातं पहिला मी, मग माझं कुटुंब, मग शेजारी, मग मजला इमारत, मग एरिया शहर राज्य, आणि मग कुठे जमलं थोडीशी एक ताकद राहिली थोडीशी तर विचार येतो तो म्हणजे राष्ट्र. असं मुळातच होता कामा नाही आपण राष्ट्र. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची परंपरा आहे, इतर राज्यावर नीट बघा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की इतर राज्यही त्यांच्या त्यांच्या विषयी म्हणतात, पण आपला डीएनए आपली गुणसूत्र कशी तयार झाले की महाराष्ट्रीयन माणूस का पहिला कुठला विचार करत असेल तर भारतीय. मी महाराष्ट्रीय कधीच महाराष्ट्रीय नसतो त्याला ती सातत्याने जाणीव करून द्यावी आपला इतिहासच तो आहे, त्याच्यामुळे आपण असं वागलं पाहिजे. सावरकर हे आपल्यातून निर्माण झाले पाहिजे आणि त्यासाठी मुळात पालकांनी कर्तव्य लक्ष असतो. तुझ्या वाढदिवसाला मी तुला वाटते ते पण एक क्रांतिकारकांचं पुस्तक आहे बाळा, तू हे वाच वाच आणि एक तृतीयांश भागामध्ये लिहून ठेव की तुला काय वाटलं, काय योग्य वाटलं, काय अयोग्य वाटलं. कोणत्याही भाषेतली भाषा सुधारते, इतिहासाचा अभ्यास सहज होतो आणि मुलं विचार करू लागतात. जी आज समाजात मुलांकडे विचार नाहीये, प्रसार माध्यम त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या त्यांच्या टीआरपीसाठी वाटते तशी बरडत बसतात आणि आमची मुलं त्यांच्याच नाला लागून अर्धी 50% या घटात, अर्धी 50% या कुठे राहिला एकसंध समाज. लोकशाहीवाद असावा, पूर्व आणि पश्चिम असावंच, पण कुठल्या तरी एका मुद्द्यावर पूर्व पश्चिम यांचं एकमत व्हावं तर राष्ट्र एकसंध राहील ना, नाहीतर काय आचार्य विभागलेलं होतोच नाही. मात्र परत एकदा विभागायचं की नाही, यासाठी सुजाण पालकत्व म्हणजे माझ्या मुलाला आता समाजात मी कुठे उभा करू शकते किंवा शकतो ह्याचा विचार करून पालकांनी मागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं इथे जमलेले प्रत्येक पालक ह्या स्पर्धेमध्ये अशा स्पर्धांमध्ये जर मुलाला या व्यासपीठावर उभा करतो तर तो नक्कीच त्याचा विचार करत आणि ह्या मला आज या गोष्टीचा आनंद आहे की तो ह्या ठिकाणी आपल्या पाल्याला बघू इच्छितो, याचा मला खरंच आनंद वाटतो आणि त्यासाठी सर्व पालकांसाठी एक जोरदार करायला कौतुकाने. स्पर्धा आता कमी स्पर्धक आहे, जास्त स्पर्धक आहे, हळूहळू वाढत जाईल,
इतिहास वाढायचा आहे, मी संस्थेला विनंती करेन की जर अशी विविध विषयांवर स्पर्धा आयोजित कराव्यात, वेगवेगळे क्रांतिकारक घ्यावेत, सामाजिक अनेक ज्या आता समाजामध्ये घडणाऱ्या काही घटना आहेत त्याविषयी मत व्यक्त करण्यासाठी खुलं व्यासपीठ ठेवावं, अशा असंख्य स्पर्धा घेऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र पालकांनी प्रामाणिकपणाने करावी की घरात तरी असताना मोबाईल पेक्षा किंवा मोबाईल मध्ये जे काही कराल ते तुम्ही आपल्या मातृभाषेतून करा. कारण सावरकर म्हणतात की भाषा ही समाज पुरुषाला चेतवणाऱ्या रक्तासारखी असते आणि ती शुद्धच असली पाहिजे. आय इट आंबा असं म्हटलं तर इंग्रज हसतील का? हसतील की नाही? किंवा मग असं